हीच ती नदी, करोडो वाईन प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य. हे दृश्य आहे पोर्तुगाल मधलं. इथं रस्त्यावर रेड वाईन अशी वाहतीये जणू नदीच असावी. गेल्या रविवारी पोर्तुगालच्या लोरेंको डी बॅरो या पहाडी भागात एका मद्य उत्पादक कारखान्यात मद्यानं भरलेले तब्बल 6 लक्ष गॅलन खाली कोसळले. या दुर्घटनेत लाखो लिटर मद्य वाया गेलं. रस्त्यावरून ही दारू वाहून जात असताना लाल रंगाची नदीच वाहत असल्याचा भास सगळ्यांना झाला. ही घटना जिथं घडली तिथून जवळच खरोखरची सर्टिमान नदी आहे. हे मद्य नदीत मिसळलं असतं तर नदीचं पाणी खराब झालं असतं. सुदैवानं मद्याचा हा प्रवाह नदीजवळच्या शेतात पोहोचला. तिथं लाल मद्याचं शेततळं तयार झालं. या सगळ्या दुर्घटनेची जबाबदारी लेविरा डिस्टिलरी कंपनीनं घेतली आहे. झाल्या प्रकाराबाबत कंपनीनं आता माफीही मागितली. एवढंच नव्हे तर ज्यांच्या शेताचं नुकसान झालं त्यांना भरपाई देण्याचीही घोषणा कंपनीनं केली. मात्र यापुढं अशी रेडवाईनची नदी रस्त्यावरून वाहणार नाही याची खबरदारी खरं तर कंपनीनं घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे